हॅलो फ्रेंड्स, तर पावनखिंड हा जो चित्रपट आहे, चित्रपटगृहांमध्ये सक्सेसफुली रन होत आहे. चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवरती नवीन नवीन रेकॉर्ड जे आहेत ते तयार करत आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या शोपासूनच चित्रपट बाहेर हाऊसफुल बोर्ड जे आहेत चित्रपटसाठी लागले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 450 चित्रपटगृहामध्ये पावनखिंड हा जो चित्रपट आहे प्रदर्शित झालेला आहे. नवीन नवीन रेकॉर्ड तयार करत चित्रपटाने 5व्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती धमाकूळ गाजवला आहे. आज आपण या चित्रपटाच्या 5व्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा चित्रपट 18 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. 5 पैकी 3.5-4 स्टार रिव्ह्यू जे आहेत हे या चित्रपटाला क्रिटिक्सकडून मिळाले होते. मला तर वाटतं चित्रपटाला 5 पैकी 5 स्टार द्यायला पाहिजे होते, परंतु चित्रपटाला तर क्रिटिक्सने तेवढा रिव्ह्यू दिलेला आहे. IMDb वरती तर 2022 सर्वात जास्त IMDb रेटिंग असलेला हा चित्रपट आहे. 10 पैकी 9.9 अशी चित्रपटाची IMDb रेटिंग आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाला 1500 शोज मिळाले होते मित्रांनो, आणि रविवारी तर त्यापेक्षाही जास्त मिळाले. चित्रपटाला 1910 शोज जे आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्र व इंडियामध्ये मिळाले होते. चित्रपटामध्ये आपल्याला मित्रांनो अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, त्यासोबत आणखी बरेच काही मराठी कलाकार, प्राजक्ता मळे, मृणाल कुलकर्णी, असे बरेच काही कलाकार जे आहेत या चित्रपटामध्ये आपण पाहू शकतो. आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेली आहे. अजयपूरकर देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारत आहेत मित्रांनो. या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते दिग्पाल लांजेकर यांनी केलेले आहे. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाचे जर आपण पहिल्या दिवशी कलेक्शन पाहिले तर पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.15 कोटी बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी हे चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती आणखी कलेक्शन गेन करण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 2.5 कोटी कलेक्शन केले होते. तिसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखीही वाढ. चित्रपटाने 3 कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते आणि 3 दिवसामध्ये चित्रपटाचे कलेक्शन जे आहे ते 6.20 कोटी रुपये झाले होते. आणि आपण या जर चित्रपटाचे 4थ्या दिवशीचे कलेक्शन पाहिले तर 4थ्या दिवशी चित्रपट 1.22 कोटी कलेक्शन या चित्रपटाने केले होते. 5व्या दिवशी मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवून सांगितले होते की चित्रपट 1.20 कोटी कलेक्शन जे आहे ते करत आहे म्हणून मित्रांनो, परंतु जवळपास तेवढेच कलेक्शन चित्रपटाने केले आहे. काल चित्रपटाने 1.19 कोटी रुपयाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे मित्रांनो ते केले आहे. आणि असे म्हणून चित्रपटाचे पूर्ण कलेक्शन जे आहे 5 दिवसाचे 8.60 कोटी रुपयापर्यंत गेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा जो चित्रपट आहे बॉक्स ऑफिसवरती जवळपास आपले बजेट आता रिकवर करतच आहे. काही दिवसातच चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती मित्रांनो प्रॉफिट झोनमध्येही जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं चित्रपट लाईफटाईममध्ये किती कलेक्शन करेल मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद.